नमस्कार. मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज मी आलो आहे बोईसरमध्ये. कारण असं आहे, भाजपाचे पालघर जिल्हा सरचिटणीस अशोकभाऊ वडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने येथे आज त्यांच्या घरी, राहत्या घरी म्हणजे परिचय बंगला SBC बँकेच्या समोर उस्वाला एम्पायरमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात मी ते त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. काय नेमका उद्देश आहे हे जाणून घेण्यासाठी मी इथे आलो आहे. आपण बघू शकतो. रक्तदान शिबिर चालू आहे. या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत. अरे बाबा उठा ना, पाऊस गावात पण ठेवला. शुभेच्छा देण्यासाठी भरतभाई राजपूत सुद्धा इथे आले होते. मशाल नगर रुक गए, हम लोग खड़े हो जाते हैं. अशोक भाऊ वडे यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे जनसमुदाय जमलेला आहे. बघू शकतो आपण. अशोक भाऊ वडे आपल्या सोबत आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे, जे पालघर जिल्हा सरचिटणीस आहेत भाजपाचे. आपण त्यांना विचारूया. त्यांनी आज जो प्रोग्राम ठेवलेला आहे आपण बघतोय. रक्तदान शिबिर त्यांनी आयोजित केलं होतं. काय नेमका त्यांचा उद्देश आहे याबद्दल आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊया. नमस्कार सर, मशालमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आजचा काय आपला उद्देश आहे? आपला आज वाढदिवस आहे, त्यानिमित्त आपण रक्तदान शिबिर भरवले आहे इथे. काय नेमका उद्देश आहे, यातून काय साध्य होणार आहे? आमचा उद्देश काही म्हणजे चांगलं काम करायचं का या उद्देशाने. सर्वप्रथम मी व्यापारी मंडळ, व्यापारी संघटना आहे, त्यांचं मी खरंच अभिनंदन करतो. कारण त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हे कार्यक्रम ठेवलं, ब्लड डोनेशन आणि मेडिकल कॅम्प. आणि चांगलं लोकांचा प्रतिसाद आहे. आतापर्यंत 100 वर ते डोनेशन झालेलं आहे. आणि हे सर्व कार्यकर्त्यांची एवढी मेहनत बघून खरंच मला असं वाटतं की एक चांगलं उपक्रम या व्यापारी मंडळ आणि घेतलं आहे. सगळ्या टीमचा पुन्हा सर्वप्रथम या धन्यवाद द्या. कारण एवढा चांगला उपक्रम मी प्रथमच केला आहे. तसेच आता थोड्या टायमाने वया वाटपचा सुद्धा कार्यक्रम ठेवणार आहे. झाडं लावण्याचा कार्यक्रम सुद्धा आम्ही ठेवलेला आहे. आणि ह्या छोटे छोटे उपक्रम करून हे करण्यात आहे. आणि आमचा मेन उद्देश आहे, आज मी सांगू इच्छितो की खुशी दिन आहे. आणि मी गेल्या 5 सभापती होतो. त्या उद्देशाने माझा पण एक उद्देश आहे की जास्तीत जास्त झाडं लावून आपलं पर्यावरण कसं अंतर ठेवता येईल, त्याच्यासुद्धा आम्ही पर्याय उपयोग केलेला आहे. आणि तुमचा धन्यवाद की तुम्ही आमच्याकडे आल्यात आणि आमची ही बाईक दिली. सर, दुसरा प्रश्न असा आहे, आज सकाळपासून आपण हे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे, आतापर्यंत किती लोकांनी ते रक्तदान केलं आहे, काय आकडा सांगता येईल? आतापर्यंत 90 वर गेले आहेत. आणि माझं टार्गेट आहे 100 चालू आहे. म्हणजे कंपनीचे माणसंसुद्धा येत आहे. हळूहळू हे पण चालू आहे. आता बघू किती वाजेपर्यंत हे आकडा पार करतो. त्यानंतर पुढचा आमचा उद्देश आहे की जास्त जास्त गर्द करता येईल. आणि ह्याच्यापुढे आम्ही जास्त म्हणजे महारक्तदान शिबिर आयोजन करणार आहे. आमच्या या सगळ्या व्यापारी संघटनेच्या हिशोबाने आणि भारतीय जनता पार्टी गुजरात मंडळच्या